उमेदवार कोण असणार? महायुतीचा उमेदवार आमचे निरंजन डावखरे आहेत असं आम्हाला पक्षाकडून कळले. बाकी कोणाचे कोण आहेत त्याची माहिती माझ्याजवळ तर नाही. तर दुसरं, आज सगळे एक्झिट पोल आज जे आहेत ते संध्याकाळी येणार आहेत. आपण या सगळ्या एक्झिट पोल कडे कसं बघताय? कारण काँग्रेस कडून एक्झिट पोल कडे पाहतच नाही. आमच्या राजकारणात एवढे 50 वर्ष घालवली, आमची काय अंदाज आहे? आणि आम्ही निवडणूक लढवली आहे, नामदारी नाही, सक्रिय होतो आम्ही. एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेसच्या कुठल्याही नेत्यांनी सहभागी होऊ नये असे काँग्रेसच्या वरिष्ठांकडून आदेश दिले गेले. कारण त्यांना माहिती आहे काँग्रेसची काय सत्ता येत नाही, त्यामुळे सहभागी होत नाही. राहुल गांधीच्या निवडणुकीमध्ये भाषण बघा, काँग्रेस सत्ता पे आएगी, 1 लाख रुपये हर महिला को देंगे. एवढ्या वर्षात सत्ता होती त्यांची, 60-65 वर्ष, तेव्हा दिलं नाही, अब देंगे. आणि आता तर त्यांना कळून चुकलंय की ते जवळपास पण नाही. तर तुम्ही मगाशी असं म्हणतात की महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी सलोख्याने राहिलं पाहिजे. अशा वेळेला छगन भुजबळांची जी विधानं येत आहेत ती महायुती कुठेतरी विवाद आहे असं दाखवणारी आहे. विवाद नाही, असे विवादाचा प्रश्न नाही. त्यांनी आपलं मत बोलले, आमचे वरिष्ठ त्यांच्याशी बोलत आहे. पत्रकारांनी नोंद घ्यावं असं काही नाही, तो आपसातला आहे. जितेंद्र आव्हाडांना त्यांनी पाठीशी घातलं, त्याचबरोबर काल त्यांनी केंद्र सरकारवर असं म्हटलं की कांद्याच्या विषयात महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर केंद्र सरकारने अन्याय केला आहे. बाबा, केंद्र या विषयाकडे अतिशय, या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे फार म्हणजे गांभीर्यपूर्वक पाहत आहे. कोणी बोलून का होत नाहीये? आणि भुजबळांना ते मंत्री आहेत, महायुतीचे मंत्री आहेत. एखादी गोष्ट जनहिताची लोकहिताची असेल तर केंद्राकडे कसं बोलावं, संपर्क कुठं कसा साधावा हे त्यांना माहितीच सांगते. काल नितेश राणेंनी विजय वडेट्टीवारांवर टीका करताना असं म्हटलं होतं की 4 जून नंतर ते भाजप असे होतील. याला विजय वडेट्टीवारांनी आज असं उत्तर दिलंय की नारायण राणे यांचा 1.5 लाखांनी कोकणात पराभव होतोय, त्याच्याकडून लक्ष विचलित करण्यासाठी नितेश राणे हा विषय काढतायत. डुबते जहाज में कोण बैठेगा, काँग्रेस चलता हुआ जहाज आहे. डुबता हुआ बोलला, तुमची चूक झाली. डुबता हुआ जहाज चलता हुआ कैसा जाऊ दे, त्याची दखल घ्यायची काय गरज नाही. आणि जे मागे ह्याला मी सांगितलं ते पत्रकार कोण होते, केसरकर, तुम्ही करताय TV9, दुसरं काही नसेल. आमच्या फेवरचं नसेल तर विचारू पण नका. नाही, मी तुम्हाला सांगतो सिरियसली, निवडणुकीत मी फार ऐकलं, त्या BJP आहे म्हणून आपण सांगितलं आमच्या पालकमंत्र्यांनी सहनशीलतेचा प्रत्यय आणून दिला. हे मी जास्त वेळ मी टिकू शकत नाही, ते माझा स्वभाव नाही. माझा शेवटचा प्रश्न नाही, अजिबात नाही, विचारू नको. विचारायचं असेल तर आमच्या फेवर असेल. 4 तारखेला गुलाल, उद्या 4 तारखेला निकाल लागणार आहे. अशा वेळेला आपण कॅन्डिडेट आहात, खरंच भागदुक वाटते की नेमकं? भागदुक माझ्या आयुष्यात मी कशाची वाटत, कशाची वाट? उत्सुकता. उत्सुकता कशाला? मी विजय होणार आहे. आणि कुठल्याही निवडणुकी जेव्हा आपण जातो तेव्हा ती मी जिंकणारच असं नाहीये. पण या निवडणुकीत जे माझ्या कार्यकर्त्यांनी काम केलं आणि ज्या प्रकारे प्रतिसाद लोकांनी दिला आणि भारतीय जनता पक्षाने किंवा RSS कार्यकर्त्यांनी जो योगदान दिलं, माझं यश 100%. कार्यकर्त्यांनी रॅलीची तयारी केली आहे, हो, गाड्या बिड्या सगळं काही, झेंडे विंडे सगळे तयारी आहे. फक्त पत्रकारांसाठी वेगळी एक गाडी ठेवली. आपला एक राजकीय अभ्यास म्हणून 48 पैकी किती जागा महाराष्ट्रात मिळतील? अभ्यास असलो तरी मी ना ह्या वेळेला ही आकडेवारी देणं पक्षाला पोषक नाही, महायुतीला नाही. चांगली गोष्ट आहे, आम्ही चांगली लढत दिली, पण आज प्रत्येकाची वेगवेगळी आकडेवारी आहे. म्हणजे आमच्यामध्ये मतभेद विना दाखवायचे नाही कोणालाही. पण मी काय, नो कॉमेंट. इंडिया आघाडीकडून असं सांगितलं गेलंय की 4 तारखेचा इंडिया आघाडीचा माणूस आहे, 4 तारखेला निकाल लागल्यानंतर 48 तासात पंतप्रधानांचं नाव जाहीर करू. अरे होणार नाही की जाहीर करू, आमचे तर ठरलेले आहेत 48 नाही. म्हणजे माननीय मोदी साहेब आमचे पंतप्रधान ठरलेले आहेत, त्यांचे ठरायचे आहेत.
एक ना बरोबर भारावर चिंत्या जर शिवल्या जसे गोधळी होऊ शकत नाही तसं त्यांचा पंतप्रधान कधीच नाही. थँक्यू.